त्या दोन्ही गाड्या दिसत आहे. त्या दोन्ही गाड्यांच्या मध्ये तुम्हाला आता काय करायचंय? रिव्हर्स मध्ये गाडी आपली पार्क करायची. रिव्हर्स मध्ये पार्क करत असताना काय करावं लागणार आहे? दोन्ही साईडला गाड्यांच्या सारखा अंतर पाहिजे. प्लस तुम्ही आता सरळ स्ट्रेट पाठीभंग जाणार आहे. पाठीभंग जाताना काय करसाल? पुढं घेसाल, मागे घेसाल, पुढं घेसाल, मागे घेसाल, असं नाही करायचं. एकदाच जायचं मग तेवढ्या जेव्हा गाडी तुमची डन झाली पाहिजे. काय करता येईल तुम्हाला? रिव्हर्स गिअर टाकायला. चला टाका रिव्हर्स गिअर. चल आता क्लच सोडायला. हां चला बरोबर त्या लाईन मध्ये आलो. कोणत्या लाईनला? त्या मागच्या गाडीच्या. ही जी गाडी उभी आहे थर्डली, कोणती? ही नेक्सॉन आहे बघा. नेक्सॉनची ड्रायव्हर साईड का किन्नर साईड? ड्रायव्हर साईड नाही, लेफ्ट किन्नर साईड. ड्रायव्हर साईड म्हणजे इकडे साईड झाली. किन्नर साईड म्हणजे तिकडे साईड. आपली गाडी कुठे लावायची आहे? त्या आणि त्या गाडीच्या मध्ये. तुम्हाला काय करावं लागेल? त्या गाडीची ती जी साईड दिसली तिथली ती साईड प्लस आपल्या गाडीची बॅक साईड, दोन्ही मॅच करायची. मॅच केल्यानंतर काय करायचं? स्टेअरिंग पूर्ण लेफ्ट साईडला टर्न करायची. चल घ्या थोडीशी मग, अजून मॅच नाही आपल्याकडे. घ्या मग थोडीशी. बस आता काय करा? स्टेअरिंग पूर्ण लेफ्ट साईडला टर्न करा. करा फुल टर्न लेफ्ट साईडला. आता काय करसाल? दोन्ही साईडची मिररमध्ये चेक करा. चला क्लस सोडायचा हळूहळू, जेवढं तुम्हाला गरज आहे तेवढा. आणि दोन्ही साईडचे राईट साईड लेफ्ट साईडचे मिरर चेक करायचं. मागं लक्ष आहे दोन्ही साईडला. चल घ्या मागं, घ्या मागं पूर्ण. दोन्ही साईडला बघत राहायचं मिररमध्ये. मिररमध्ये काय दिसतं ते बघायचं. इकून पण ती गाडी बघायची आणि इकून पण ती गाडी बघायची. बस क्लच ब्रेक. आता तुम्हाला काय दिसतं? दोन्ही साईडच्या गाड्या सारख्या दिसतात. प्लस समोर सरळ दिसते. इथं आल्यावर काय करायचं? स्टेअरिंग तुम्ही जेवढी टर्न केली होती तेवढी सरळ करून घ्यायची. करा सरळ, ब्रेक करा, गाडी थांबून घ्या. करा सरळ, करा सरळ, लवकर तुमचं टर्न करा. बस आता सोडा क्लच, सोडा या पाठी मग. बस क्लच ब्रेक आली गाडी बरोबर. हे बघा त्या गाडीकडून पण तुमच्या गाडीचा हा, हे बघा हा डोर जो आहे हा पूर्ण प्रॉपर ओपन होतो. लागतो त्या गाडीला? नाही लागत. आणि इकडच्या गाडीकडनं पण हा डोर पूर्ण ओपन होतो. लागतं आहे गाडीला? नाही लागत. म्हणजे आपली गाडी आता दोन्ही साईडला सेफ पार्क झाली. दुसरी गोष्ट आता काय होतं? बऱ्याच वेळेस पाठीमागं काय डिवायडर, पाठीमागं ती पार्किंगसाठी गेलेलं बघा, भिंत आहे पाठीमागं. मग तुम्ही तुमच्या आपल्या गाडीचे इकडे समोरची साईड फेस समोर आहे. आपल्या गाडीला मध्ये कॅमेरा आहे का? नाही. मग पाठीमागचा अंदाज कसा घेणार आता? काय करसाल? काय करू शकतो आता पाठीमागं? ठीक आहे तुम्ही समोर असाल, समोर तुम्हाला दिसतं क्लिअर. पण पाठीमागचा अंदाज आपण कसं घ्यायचा? त्या भिंतीला आपली गाडी टच नाही व्हायला पाहिजे. मग हे कसं बघणार तुम्ही? सरळ सरळ काय करायचं? ही गाडी उभी आहे बघा. ही गाडी जर उभी असेल किंवा एकूण गाडी उभी, त्या गाडीला तुम्ही गाडी मॅच करू शकता. दुसरी गोष्ट आता हा जो मिरर दिसतोय, या मिरर मध्ये काय करायचं? खालची भिंत दिसती बघा. आपल्या मिररचा खालचा जो कोपरा आहे, त्या कोपऱ्याला ती भिंत दिसते का? मागची दिसती दिसते. कोपऱ्यापर्यंत त्या भिंतीचा खालचा टोक दिसत असेल तर तुमच्या गाडीचं सेफ डिस्टन्स आहे. पण ते जर डिस्टन्स कमी असेल किंवा जास्त असेल तर मग तिथं गाडी टच जाऊन चान्सेस असतात. आलं लक्षात? चला घ्या परत एकदा समोर हळूहळू. तसं नाही तिथली वरला वरती वाढायचं पूर्ण. हां टाका फर्स्ट गिअर आता. चला आता काय करसाल? राईट साईडला टर्न घ्यायचं. आपण आता कोणत्या साईडला टर्न केली गाडी? लेफ्ट साईडला टर्न केली. हां आता काय करा? राईट साईडला टर्न घ्या. घ्या समोर, घ्या सर स्ट्रेट समोर घ्या. बस क्लच ब्रेक करून घ्या. आता राईट साईडला फुल टर्न करा. जागेवर करा फुल टर्न राईटला. हे बघा काय करायचं? कधी पण गाडी काढताना ना ह्या गाडीचं जे समोरचं टोक आहे तिथपर्यंत आपल्या ड्रायव्हर साईडचं सीट आलं पाहिजे. मग अशा वेळेस तुम्ही गाडी टर्न जरी केली जागेवर तर गाडी टच नसते होत. चल करा फुल टर्न राईटला. चल सोडा क्लच हळूहळू, सोडा हळूहळू क्लच. एकदम नाही, एकदम नाही, हळूहळू टर्न करा राईटला पूर्ण. राईटला टर्न करा सरळ. घ्या पुढे सरळ, त्या लाईनमध्ये घ्या बरोबर. त्या लाईन दिसते समोरची, त्या लाईनमध्ये घ्या गाडी सरळ आपली. चला तेव्हा ही लाईन दिसते इथं बारीक, त्या आणि ह्या लाईनच्या मध्ये घ्या सरळ. घ्या तुमच्याकडे थोडीशी अजून, माझ्याकडे वापस थोडी. घ्या माझ्याकडे थोडीशी अजून. चल करा सरळ थोडी, माझ्याकडे माझ्याकडे स्टेअरिंग टर्न करा माझ्याकडं. हां घ्या पुढे थोडीशी अजून, सरळ लागली पाहिजे गाडी आपली. सरळ दिसते गाडी आता, क्रॉस दिसायला लागली गाडी. घ्या पुढे थोडीशी अजून. बस घ्या पुढे सरळ थोडी. बस क्लच ब्रेक. आता काय करसाल? न्यूट्रल करा गाडी अगोदर. क्लच दाबायचं, न्यूट्रल करायची. आता तो लिव्हर वरती एवढा पूर्ण आणि रिव्हर्स गिअर टाका. आता दोन्ही साईडला मिरर चेक करा, राईट साईडचा पण आणि लेफ्ट साईडचा पण. बघितले मिरर दोन्ही साईडचे? आता काय करसाल? पाठीमागचं अंतर बघा किती आणि मिररमध्ये लक्ष द्यायचं. आणि त्या तीन नंबरची गाडी बघा कुठे आहे, किती गाड्या उभे आहेत. आता
एक दोन तीन तीन नंबरची व्हाईट कार आहे. त्या कारची कोणती साईड मॅच करशील आता? ड्रायव्हर साईड का किन्नर साईड? त्या गाडीची किन्नर साईड म्हणजे लेफ्ट साईड. चल घ्या पाडी मग हळूहळू. क्या मग चला, क्या मग सोडकला, चला सोडकला, चला हळूहळू घ्या पाडी मग. गिअर नसेल पडलं, चला हा तशी पडला गिअर. बस तुमची रिटर्न करा, क्रॉस झाली गाडी, तुमची रिटर्न करा थोडीशी. बस आता काय करसाल भाई, ही गाडी उभी आहे, बस थांबून घ्या. ही गाडी उभी आहे समोरची, ह्या गाडीची कोणती साईड मॅच करसाल? लेफ्ट साईड. लेफ्ट साईडला कुठली साईड मॅच करसाल आपल्या गाडीची? बॅक साईड. गाडीची बॅक साईड मॅच झाली बघा. आता मी बी सेंटरला आहे, माझ्यापासून गाडी किती पाठी बँक अजून? बरोबर पाठी बँक. बस क्लच ब्रेक बस ओके. आता मॅच झाली बघा आपल्या गाडीची, ही जी बॅक साईड इथली, ही बॅक साईड त्या गाडीच्या, तिला मॅच झाली. आता काय करसाल, स्टेअरिंग कुठल्या साईडला फिरवसाल आता? राईट साईड. कोणत्या साईडला? राईट साईड. चल करडन लवकर राईट साईडला पूर्ण. चल सोडायचं क्लच हळू. दोन्ही साईडची मिरर चेक करायचं, राईट साईडचं पण लेफ्ट साईडचं मिररमध्ये काय दिसतं बघत राहायचं. तिकडं पण बघायचं आणि इकडचं मिरर पण बघायचं, कंपल्सरी लक्ष दोन्ही साईडला, दोन्ही साईडला बघत राहायचं पाठी मग. चला करडन पूर्ण समोर लक्ष आता की पाठी मग. थोडीशी गाडी सगळी झाली बघा, सगळं झाली, स्टॉप होऊन जाईल. स्टॉप ब्रेक करा, ब्रेक करून घ्या, थांबून घ्या जायगा. चल सगळं करा स्टेअरिंग वापस, तिथे थांबून घ्यायचं स्टेअरिंग सगळ्याची. करा सगळं एक राऊंड फिरा अजून पूर्ण. हां बस आता काय करसाल, दोन्ही साईडची मिरर चेक करा आणि स्ट्रेट पाठी मग जाऊ द्यायची. चल घ्या पाठी मग हळूहळू, घ्या पाठी मग, घ्या पाठी मग, घ्या पाठी मग अजून. बस क्लच ब्रेक. आता काय केलं तुम्ही? गाडी पाठी मग जास्त गेली रस्त्यात. हां असं व्हायला व्हायचं आता, कशामुळे जास्त गेली? तुमची मिररवर लक्ष नव्हते. ते चल टाका फर्स्ट गिअर, परत न्यूट्रल करा त्याला, टाका फर्स्ट. चल घ्या समोर शेट. चल घ्या समोर राईटला टर्न करा, आता करा टर्न राईटला. घ्या समोर तिकडं, घ्या पुढे, चला घ्या सरळ, घ्या समोर, घ्या समोर सरळ करडन लेफ्ट साईडला.